झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, माझं झाड माझा श्वास, माझं झाड माझा श्वास, माझं झाड माझा श्वास, माझं झाड माझा श्वास, झाडे लावा, झाडे जगवा, आम्ही झाडे लावली, आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे लावली, आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे लावतोय, आम्ही झाडे जगवतोय, आम्ही झाडे लावतोय, आम्ही झाडे जगवतोय, झाडे लावा, झाडे जगवा, माझं झाड माझा श्वास, माझं झाड माझा श्वास। सर्वांना नमस्कार। मी प्राध्यापक योगेश शर्मा, वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर। आज आपण आलमला या गावामध्ये आलेले आहोत आणि मला खरोखरच आनंद आहे इथल्या तरुणांचा की प्रचंड उत्साहामध्ये वृक्ष उत्सव हाच खऱ्या अर्थानं गणेश उत्सव आहे असं आपण या ठिकाणी म्हणलं तर चुकीचं होणार नाही। वसुंधरा प्रतिष्ठान ही संस्था गेल्या 8 वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडीचं काम करते। कुठलीही शासकीय अनुदान नसताना आम्ही आमच्या स्वखर्चानं, आमचे जे काही सदस्य आहेत, कुणी 500 रुपये असेल, कुणी महिन्याला 1000 रुपये असेल, कुणी 2000 रुपये असेल, आपापल्या पद्धतीनं किंवा आपापल्याला जेवढं झेपल तेवढं प्रत्येकजण हा निसर्गाचा भार उचलण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं। मी तुम्हाला इथं 2 शब्द मनोगत व्यक्त करणार नाही, पण तुमच्यासोबत मी संवाद साधणार आहे। मित्रांनो, लातूर आपलं शैक्षणिक पॅटर्न केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात गाजलेला पॅटर्न आहे, परंतु 2016 आपल्या लातूरला रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आपल्यावरती आली। का आली? तर लातूरचं वनक्षेत्र हे आपल्या भारतामध्ये सगळ्यात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा म्हणून लातूरची एक वाईट ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये वृक्षांची लागवड आणि केवळ लागवड नाही तर त्याचं संवर्धन होणं ही काळाची महत्त्वाची गरज आहे। तर आम्ही काही तरुणांनी एकत्र येऊन ही चळवळ 2014 आम्ही सुरू केली आणि मला अभिमान वाटतो की या चळवळीला आता मूळ स्वरूप त्या ठिकाणी येत आहे आणि आज प्रत्येकजण या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी पुढं त्या ठिकाणी येत आहे। या कालावधीमध्ये आम्ही झाडाचा गणपती असेल, माझी एक विनंती तुम्हाला सगळ्यांना असेल की लातूरमध्ये राजीव गांधी चौकामध्ये आपण झाडाचा गणपती बघायला आपण नक्की यावं। आपण सगळेजणच लातूरला येतो वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं, तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण तो झाडाचा गणपती आवर्जून पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं। झाडाचा गणपती असेल, वृक्ष संवर्धन हेल्पलाईन असेल, झाडांचा वाढदिवस असेल, आपण फक्त आजपर्यंत माणसांचे वाढदिवस साजरे केलेत। आम्ही लातूरमध्ये झाडांचा वाढदिवस ही संकल्पना 2016 त्या ठिकाणी सुरू केली आणि अनेक झाडांचे वाढदिवस आम्ही या माध्यमातून साजरे केलेले आहेत आणि मला इथं आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की लातूरमध्ये ज्यावेळेस आपल्याकडं दुष्काळ पडला, आपल्याकडं रेल्वेनं त्या ठिकाणी पाणी आणावं लागलं, त्यावेळेस आम्ही एक नवीन संकल्पना सुरू केली। कुणाचाही वाढदिवस असो, कुठलाही कार्यक्रम असो, कुणाचं लग्न असो किंवा अन्य कुठलाही सोहळा असो, तिथं हरेतुरे देण्याची पद्धत आम्ही बंद करून टाकलेली आहे। तर त्याऐवजी एक वृक्ष घेऊन जायचं, त्या व्यक्तीला सांगायचं की बाबा हे वृक्ष तू लाव। आज अनेक लोक आम्हाला फोन करून सांगतात तुम्ही 2016-17 दिलेलं झाड आज 5 वर्षात झालेलं आहे, 6 वर्षात झालेलं आहे, ह्याचा एक मनातून त्या ठिकाणी आम्हाला आनंद तर आहेच, परंतु या आज आम्ही काही इथं वृक्षारोपण करणार आहोत। तर माझी तरुणांना विनंती आहे की कृपया फोटोसाठी वृक्षारोपण नको, तर ह्या झाडाचं आपण संवर्धन करावं आणि पुढच्या वर्षी आमच्याकडनं आपण बक्षीस घ्यावं। आम्ही ज्या गणेश मंडळांनी 2015 2021 आम्ही दिलेली झाडं ज्यांनी जगवलेली आहेत त्यांचा आम्ही लातूरमध्ये शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन आम्ही गौरव केला आणि मला निश्चितच खात्री आहे की हा जो काही आपल्या आलमलाचा गणपती आहे या गणेश उत्सवाचा आम्ही पुढच्या वर्षी पुरस्कार देऊन निश्चितपणे आम्ही स्वागत करू हा शब्द या ठिकाणी मी देतो। परंतु तुम्ही देखील मला एक शब्द द्या की आज आपण जे काही झाडं लावणार त्या प्रत्येक झाडाचं आपल्या घरातला सदस्य आहे झाड, कारण त्या झाडाच्या मुळेच आपण जगतो, झाड आहेत म्हणूनच आपण आहोत। आपण कोविड काळामध्ये बघितलं ऑक्सिजनला किती महत्व होतं, ऑक्सिजनमुळे अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला, हे तर झाड आपल्याला मोफत 24 तास कुठलंही स्वार्थ न ठेवता आपल्याला हे झाडं ऑक्सिजन देतात आणि त्या ऑक्सिजनमुळेच आपण त्या ठिकाणी जगतो। इथं आम्हाला बोलवलं, आमचा मानसन्मान केला, आमचा खरा मानसन्मान कधी असेल तर पुढच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस आम्ही इथं येऊ आणि त्यावेळेस हे झाडं आम्हाला मोठे झाले दिसतील तो खरा आमचा मानसन्मान असेल असं एक या ठिकाणी मला बोलायचं आहे। सगळ्यांनी बोलवलं
आमचा सत्कार केला, मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचं सर्व युवकांचं या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी निश्चितपणे आम्ही या दारांचा वाढदिवस साजरा करायला या ठिकाणी येऊयात. धन्यवाद. ठीक आहे. दोन साहेब.